शालेय शिक्षण विभागामध्ये त्या शाळांना अनुदान मिळणार का असा प्रश्न आता उपस्थित झालेला आहे. एक पत्र सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे. या पद्धतीचं एक पत्र आहे शालेय शिक्षण विभागाचं. 11 जुलै 2024 अशी तारीख यामध्ये आहे आणि यामध्ये काही विषय घेण्यात आलेले आहे. ते सर्व विषय आपण बघणार आहोत. तर माननीय मंत्री शालेय शिक्षण व मराठी भाषा तथा पालकमंत्री मुंबई शहर यांच्या निर्देशानुसार खालील नमूद केलेल्या विषयाबाबत बैठक आयोजित करण्यात यावी. आता कोणते विषय यामध्ये घेण्यात आलेले आहे, शाळा अनुदानाच्या संदर्भात काय आहे, त्याची सर्व यामध्ये माहिती आपल्याला पाहायला मिळते. कोणते शिक्षक आमदार याला उपस्थित राहणार आहे, कोण उपस्थित आहे, याची सर्व सविस्तर माहिती आपण बघतोय. ते विषय आहे, पहिला विषय प्रियदर्शनी कनिष्ठ महाविद्यालय आसेगाव पेन तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथील विज्ञान प्रथम व विज्ञान दुसरी तुकडी यांना 1 नोव्हेंबर 2020 पासून 20% अनुदानास पात्र करणे बाबत. दुसरा विषय जगदंबा माध्यमिक विद्यालय उकळी सुकळी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या शाळेला शासनाच्या नजरचुकीने 100% अनुदान न मिळाल्यामुळं लागू करणं. तिसरं माध्यमिक विद्यालय जीवनपुरा अचलपूर जिल्हा अमरावती या शाळेचे परीक्षेस बसलेले विद्यार्थी ग्राह्य धरून अनुदानास पात्र करण्याबाबत. चौथं प्रियंका मराठी प्राथमिक शाळा नवार्थ नगर अमरावती या शाळेस टप्पा अनुदान देण्याबाबत. पाचवं संत गाडगेबाबा विद्या मंदिर अमरावती या शाळेवर प्रशासक नेमणेबाबत. सहावा विषय रामभाऊ कोसलगे कनिष्ठ महाविद्यालय पोखरी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ या शाळेस अनुदानास पात्र करण्याबाबत. सातवं गुलाबराव बाबा विद्यालय देऊळ गाव बंडा तालुका रिसोड जिल्हा वाशिम या शाळेस सन 2014 पासून अनुदानास पात्र करण्याबाबत. आणि आठवा विषय आहे राज्यातील अल्पसंख्याक शाळांच्या प्रश्नाबाबत. मीटिंगचा वेळ देण्यात आलेला आहे सोमवार दिनांक 15 जुलै 2024. वेळ आहे सकाळी 11 वाजता. तसेच स्थळ महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद सभागृह पहिला मजला जवाहर बालभवन चरणी रोड मुंबई. बैठक आयोजित करणारा विभाग होता शालेय शिक्षण विभाग. निमंत्रितांची यादी यामध्ये मान्य श्री श्रीकांत देशपांडे माजी विधान परिषद सदस्य, मान्य श्री दत्तात्रय सावंत माजी विधान परिषद सदस्य, मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण विभाग मंत्रालय मुंबई, मान्य आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, शिक्षण संचालक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे, विभागीय शिक्षण उपसंचालक सहसंचालक अमरावती विभाग अमरावती, शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक उच्च प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद अमरावती, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यवतमाळ, शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद वाशिम, विषयाशी संबंधित सर्व अधिकारी. उपरोक्त बैठकीचे आयोजन आपल्या विभागाने करावे व उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे सर्व संबंधितांना तसेच विषयाच्या गरजेप्रमाणे आवश्यक तपासणी करून इतर संबंधित अधिकारी यांना बैठकीस उपस्थित राहण्याकरिता निमंत्रित करावे. सदर बैठकीमधील विषयांची टिप्पणी व निमंत्रितांची यादी एक यामध्ये ईमेल आय डी दिलेला आहे. या ईमेल आय डीवरती व या कार्यालयास 3 प्रतीत आजच आगाऊ पाठविण्यात यावी. सदर बैठकीकरिता खालील नमुन्यात कार्य वृत्तांत लिहिण्याकरिता लघुलेखाची संबंधित विभागाने व्यवस्था करावी. तसेच बैठकीचे कार्य वृत्तांत माननीय मंत्री महोदयांचे मंजुरीकरिता 1 आठवड्याच्या आत पाठविण्यात यावे. ही विनंती अनुक्रमांक विषय माननीय मंत्री महोदयांनी दिलेले निर्देश कार्यवाहीचा कालावधी संबंधित जबाबदार विभाग आणि अधिकारी यावरती विशेष कार्यकारी अधिकारी जे आहे मंत्री शालेय शिक्षण यांची देखील स्वाक्षरी पाहायला मिळते. आता या शाळेंचा जो काही अनुदानाचा प्रश्न आहे त्यावरती हे बैठक जी आहे ती आयोजित करण्यात आलेली होती. आता त्या संदर्भात सर्व सविस्तर माहिती आल्यानंतर ती देखील माहिती आपण पुढं बघणार आहोत.